नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. तर आज आपण बनवणार आहोत नाशिकची स्पेशल झणझणीत अशी मिसळ. तर चला मग सुरुवात करूया. हे बघा, तर मी 200 ग्राम सारखी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मोड आलेल्या मटकीची मिसळ खूपच स्वादिष्ट अशी होते. तर चला आपण पहिला कुकरमध्ये मटकी टाकूया. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 चम्मच हळद पावडर. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे थोडस मीठ चवीनुसार. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. खूप नाही पाणी घालायचंय आपल्याला, 1.5 ग्लास पाणी घालून आपल्याला फक्त 1 शिट्टी होऊ द्यायची कुकरची, कारण की जास्त नाही शिजवायची आपल्याला. जास्त शिजली ना की मिसळ चविष्ट नाही लागत. 1 शिट्टी वाजून घ्यायची आपल्याला. तर आपण आता कुकर बंद करूया. चला तर आपला कुकर थंड होईपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया. 2 कांदे घ्यायचे मोठे, असे उभे चिरून घेतलेले आहेत मी. थोडं तेल घालायचंय आपल्याला. कांद्याला आपला थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा आपला थोडासा असा नरम झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण खोबरं भाजून घेऊया. हे मी 1/2 खोबऱ्याची वाटी, बारीक बारीक अशी खोबरं मी चिरून घेतलेलं आहे. हलकस असं भाजायचंय खोबऱ्याला आपल्याला, जास्त जाळू नाही द्यायचंय, नाहीतर याचाही स्वाद बदलतो आपल्या मिसळ मध्ये. म्हणून आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आपण हेही काढून घेऊया. आता आपण थोडेसे धणे भाजून घेऊया. 1 चम्मच सारखे धणे येत आहे. यांनाही आपण हलक्याचे भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. बघा, धणेही आपले भाजून झालेले आहेत. याच्यात मी तेल वगैरे काय घातलेलं नाहीये, मी सुकेच भाजून घेतलेले आहेत धणे आणि खोबरं. चला तर मग हे पण काढून घेऊया. आता मी घेतलेली आहे 1 हिरवी मिरची, पोपटी मिरची आहे, जास्त तिखट नाहीये. मी 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या आहेत आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर तेही आपण आता भाजून घेऊया. याच्यासोबत मी छोटासा टमाटर कापून घेतलेला आहे, तर तोही आपण याच्यातच थोडा भाजून घेऊया. हे भाजून घेतलं ना की स्वाद खूप छान येतो मिसळचा, म्हणून मसाले आपल्याला सगळे भाजूनच घ्यायचे आहेत. हे बघा, हेही छान असं आपलं भाजून झालेलं आहे. हेही काढून घेऊया आपण आता. हे बघा, तर मी 3 अशा भेडक्या मिरच्या 10 मिनिटांपूर्वी भिजून ठेवलेल्या होत्या आणि आपण जो सगळा आता मसाला भाजलेला आहे तो आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मिक्स करून आणि मसाला आपण वाटून घेऊया. सगळं मिक्स करूया. याच्यात आपल्याला घालायचे हे बघा, वाटण तयार आहे आपलं. छान अशी पेस्ट तयार झालेली आहे वाटणाची. चला आपण आता फोडणीला घालूया.
हे बघा मी तेल घालते आहे दोन पडी. तेल आपल्याला तापू द्यायचं चांगलं. तेल तापलंय, आता आपल्याला याच्यात घालायचंय. मी घेतलंय हे अर्धा चमचा फक्त जिरं. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मी छोटासा. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे वाटण, आपण जे वाटलेली पेस्ट. आपण याच्यात आता घालूया ही काश्मीरी मिरची पावडर आहे. अर्धा चम्मच काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मी. अर्धा चम्मच पेक्षाही कमी मी हळद पावडर घातली. आणि हे बघा पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. आपल्याला हा मसाला आता संपूर्ण तेल सुटेपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. बघा माझ्याकडे मी घरी बनवलेला काढा मसाला आहे. हा मिसळ ही काढ्या मसाल्यातच होते, तर माझ्याकडे हा काढा मसाला मी बनवलेला आहे. तर हा मी घालते आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल काढा किंवा तुम्ही भाजून बनवता त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. हे बघा छान असा मसाला आपला फ्राय झालेला आहे. तेल सुटलंय पूर्ण मसाल्याला. छान असा सुगंधही सुटलाय मसाल्याचा. हे बघा मटकी छान अशी आपली शिजलेली आहे. एकदम गाढी नाही होऊ द्यायची. तर चला आपण आता मसाल्यात मटकी घालूया. आता आपल्याला केवढं पाणी हवं त्या हिशोबाने, तुम्हाला जेवढं पाणी हवं त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे. आपल्याला मिसळ बनवायची असेल तर गरम पाणीच घालायचं. आपल्याला कट हवा असतो तर गरम पाण्याने कट खूप छान येतो. हे बघा तर गरम पाणीच घालायचं आहे. आता मी याच्यात घालते मीठ. आपण मटकीत मीठ घातलेलं आहे म्हणून तुम्ही चवीनुसार मीठ घाला. हे बघा छान असं झालेलं आहे कट आपला. आता याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर.
बघा ना मंडळी, नाशिक स्पेशल आपली मिसळ तयार झालेली आहे, झणझणीत तर्रीवाली अशी। तर तुम्हीही बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग, बाय।